नमस्कार मंडळी. तर आज होणार होती आमच्या इथे महादेवांची प्राणप्रतिष्ठा. तर त्यासाठी 7 जोडपे पूजेला बसणार होते. तर त्यात एक आम्हीही होतो. आणि आजच तीर्थाचा वाढदिवसही होता, त्यामुळे छान दिवस होता, छान मुहूर्त होता. आणि आम्हाला पूजेला बसण्याचा योग आला तर आम्ही हो सांगितलं आणि आम्हीही पूजेला बसणार होतो. तर त्यासाठी मी सकाळी लवकर उठले आणि तयारी करायला सुरुवात केली. सर्व पूजेची जी त्यांनी लिस्ट दिलेली तर ते सर्व काढून घेतलं. इनवेडेला म्हटलं तिथे गेल्यानंतर काही वस्तू घरी राहिली असं व्हायला नको. तर माझं तेच सर्व पूजेचं साहित्य काढायचं काम चालू होतं. आणि इकडे तीर्थ वगैरेही सर्वजण उठलेले होते, कारण पूजा सकाळी 8 चालू झाली आणि संध्याकाळी 3-4 वाजेपर्यंत चालणार होती. त्यामुळे आम्ही तीर्थाच्या वाढदिवसाचं जे सेलिब्रेशन होतं तर ते त्या दिवशी नाही केलं, दुसऱ्या दिवशी केलं. तोही व्हिडिओ येईलच. आणि झटपट तयार होऊन आम्ही सर्वजण पोहोचलोत पूजे ठिकाणी. आणि जागा जिथे बसायचं होतं तिथे फिक्स केली आणि त्यानंतर मी पाट वगैरे मांडला. सर्व जसं महाराज सांगत होते त्या पद्धतीने तिथे अरेंज मी करत होते. आणि तिथे होम वगैरेही होणार होता. पुरुषांना सर्वांना धोतर घालायला सांगितलेलं, तर तीर्थाच्या पप्पांनीही घातलेलं. आणि इकडे सर्व गडबड चालू होती, सर्व जोडपे येत होते, पूजा वगैरे मांडण्याचं काम चालू होतं सर्वांचं. आणि खूप छान अशा पद्धतीने आमची ही पूजा पार पडली. जे महाराज आमच्या घरी पूजेला होते घरशांतीच्या, तर तेच महाराज इथेही पूजेला येणार होते, त्यामुळे सर्वच ओळखीचे होते. आणि त्यांनी खूप छान पद्धतीने पूजा सांगितली. पहिल्यांदाच आम्ही अशा म्हणजे मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूजेला बसणार होतो, त्यामुळे खूप एक्सायटेड होतो. तर खाली सर्व जोडपे बसणार होते आणि वरतीही त्यांनी काही पाठ मांडलेले आणि तिथेही प्रत्येक जोडप्याला बोलवून मग त्यांनी एकेका पाठाची पूजन एकेका जोडप्याकडून करून घेतली. तर इथे छान असे अगदी सुंदर असे पाठ मांडले जात होते आणि मंदिर तर अगदी छान दिसत होतं आमचं त्या दिवशी. सर्व सजावट केलेली होती, लाइटिंगही छान लावलेली होती. अभितो निशुश्रिता सहस्रशो वैखा पुरेडी महे असो तो वसत्पती नियतीव विलोहिता उतैनां गोपा अदृशन्न दुशन्नुदा. सर्व जोडप्यांच्या हातून सर्व देवतांची स्नान झालं. वेगवेगळ्या पदार्थांनी, खूप वेगवेगळ्या पदार्थांनी स्नान घातलं गेलं देवांना. आणि त्यानंतर तिथे जेवढे सर्व उपस्थित होते तर त्या सर्वांनाही सांगितलं गेलं की तुमची इच्छा असेल तर तुम्ही देवांना स्नान घालू शकतात. तर इकडे आई आल्यात, आईंनीही घातलं आणि माझी छोटीशी तीर्थ बघा कशी देवांना स्नान घालत होती. आणि त्यानंतर देवांना मग पुसून स्वच्छ करून मेन गाभाऱ्याच्या बाहेर ठेवलं गेलं आणि तिथे मग त्यांच्यावर अंथरूण पांघरलं गेलं आणि त्यांना थोडा वेळ झोपवलं गेलं. आणि त्यानंतर मग इथे स्थापना होणार होती. तर त्या अगोदर तुम्हाला हवं ते तुम्ही या पिंड होती तर त्याच्याखाली ठेवू शकत होतात. तर प्रत्येकाने आपल्या स्वइच्छेने जे हवं ते ठेवलं. महते क्षेत्राय महते ज्येष्ठाय महते जान राजा इंद्रसेन्द्रियाय भूमि राजा सोमोस्माकं ब्राह्मणाना गुराजा ओम सोमाय तर अशा प्रकारे आमच्या इथे महादेवांची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली आणि फायनली मंदिर दर्शनासाठी उघडलं गेलं. आणि अशा प्रकारे आमची पूजा घडली. काय काय झालं ते मी सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला ही पूजा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. धन्यवाद.